आज जागतिक आरोग्य दिन सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. हा दिवस साजरा करण्यामागे लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्याशी संबंधित समस्या आणि विषयांवर चर्चा करणे हा उद्देश आहे. चांगली जीवनशैली, योग्य आहार प्रत्येकाला निरोगी राहण्यासाठी आजपासून हे 7 संकल्प करा आणि आपले जीवन आनंददायी बनवा. नाश्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि एनर्जी कायम राहते. निरोगी आणि पौष्टिक नाश्ता तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि ऍक्टिव्ह ठेवतो. नाश्त्यामध्ये संपूर्ण धान्य, गव्हाचे पदार्थ, लो फॅट दूध, फळे आणि दही यांचा समावेश असावा. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करायलाच पाहिजे. अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणं हे महत्त्वाचं आहे. स्नायू, हाडे आणि हृदय इत्यादी निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणं हे आवश्यक आहे. शरीरातील सर्व पेशी, ऊती आणि अवयवांना पाण्याची गरज असते. दिवसभरात पूर्ण पाणी पिणे हे आवश्यक आहे. दररोज 8 ग्लास पाणी प्या. पुरेसे पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, जेणेकरून आपण दर 2 ते 4 तासांनी लघवीला जाल आणि त्याचा रंग देखील हलका असेल. पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर पाणी कमी पडतंय असं समजायचं. जर तुम्ही मोबाईलवर गेम खेळत असाल तर रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत असाल तर सर्वात आधी ही सवय मोडायला पाहिजे. यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य तर बिघडतेच, शिवाय तुम्हाला पुरेशी झोपही मिळणार नाही. यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुस्ती आणि तंद्री जाणवेल. यामुळे तुम्ही तुमचे काम नीट करू शकणार नाही. झोपण्याची आणि उठण्याची योग्य वेळ ठरवा आणि त्यानुसार तुमची सर्व कामे पूर्ण करा. तुम्ही किती झोपता याच्या आधारावर तुमचा मूड आणि आरोग्य योग्य राहील. जर तुमचे झोपेचे वेळापत्रक खराब असेल तर मात्र तुम्हाला दिवसभर सुस्त आणि चिडचिड वाटेल. योग्य झोप न मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होईल. निरोगी जीवन जगण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणं हे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे हे आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्याने शरीराला सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळतात, त्यामुळे सर्व अवयवांचे कार्य चांगले होते. जीवनशैली सुधारण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे आहार सुधारणे. कोणत्याही प्रकारचा तणाव घेऊ नका. जर तुम्ही दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा वारंवार ताण घेत असाल त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. तेव्हा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तेव्हा त्याचा परिणाम एकूण शारीरिक आरोग्यावर होतो, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत तणाव आणि चिंता यासारख्या समस्यापासून स्वतःचे संरक्षण करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे असे काही विषय असतील तर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशा नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.